नमस्कार प्रेक्षकांनो, आज आम्ही आलो आहोत एक नवीन व्हिडिओ घेऊन, जो आहे स्लिम फिगर साठी पाणी पिण्याचे 5 नियम। तर चला मग पाहूया। सकाळी उठताच उपाशी पोटी कोमट पाणी प्या, यामुळे शरीरातील विषारी पदार्थ दूर होतील, तसेच तुमचा मेटाबॉलिझम रेट सुधारेल, वजन कमी होईल। पाणी पिण्याची ही पद्धत हृदयाला निरोगी ठेवण्यात सहाय्यक ठरते। ब्रश केल्यानंतर एक ग्लास पाणी प्या। तुम्ही ब्रश केल्याच्या अर्धा तास किंवा 45 मिनिटांनंतरही पाणी पिऊ शकता, याने पचनक्रिया चांगली राहते। पाणी पिल्याच्या अर्धा तासानंतरच काहीतरी खावे, पाणी वेगाने पिऊ नये। जेवणानंतर पाणी पिऊ नका, जेवण करण्याच्या एक तास आधी पाणी प्यावे आणि जेवण झाल्याच्या 2 तासांपर्यंत पाणी पिऊ नये। यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन कमी करण्यासही भरपूर मदत मिळते। पाणी हळूहळू प्यावे। याशिवाय तुम्ही एक ग्लास पाणी पिण्याच्या अर्धा तासानंतरच दुसरा ग्लास पाणी प्यावे। जर तुम्ही घाईघाईत पाणी पित असाल तर त्याचा परिणाम पचनक्रिया आणि भुकेवर होतो। उभे राहून पाणी पिल्याने शरीराचे लिक्विड बॅलन्स बिघडते, यामुळे शरीराच्या सांध्यांना पुरेसे पाणी मिळत नाही, तसेच संधिवाताचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे पाणी उभे राहून पिणे टाळावे। प्रेक्षकांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। आणि जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून वेळोवेळी नवीन नवीन नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।